माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जाहीर फरार या ठिकाणी कबूल करतो. पण मला आनंद आहे की ती चूक दुरुस्त करण्यासाठी सातारा जिल्ह्यातला घराघरातला प्रत्येक तरुण वडील झाली सगळेजण 21 तारखेची वाट बघतायत आणि 21 तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मतांनी विजयी करतील. आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घेतील. नमस्कार. गेल्या वर्षी याच दिवशी साताऱ्याला एक आदरणीय शरद पवारांची सभा झाली. ती ज्या ज्या लोकांनी पाहिली ऐकली त्यांना आज त्याचं स्मरण होतं आहे आणि त्याविषयी त्या व्यासपीठावरला एक प्रतिनिधी म्हणून मला बोलण्याची संधी मिळते. खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवताना राष्ट्रवादीतून अनेक आमदार खासदार तालुका प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी जहाज बुडणार आहे या कल्पनेनं पळ काढला. एकच दुर्दम इच्छा असलेला माणूस ते जहाज हाकत होता त्याचं नाव शरद पवार. 18 ऑक्टोबर 2019 पूर्वी कराडला अमित शहांची आणि साताऱ्याला पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यावेळेलाही शरद पवारांच्या बरोबर तर कोणी उरलंच नाही अशा प्रकारची आव्हानं करण्यात आली. मल्हारपेठची सभा 18 तारखेला सायंकाळी सुरू होती. त्या सभेतच पावसाची भुरभूर सुरू झाली आणि साताऱ्याला जाईपर्यंत कराजीत पाऊस मोठा आला तर सभेत लोक उरतील का नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. पण पवार साहेबांच्या असल्या प्रेमामुळं त्या भर पावसातही लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर चढले, टाळ्यांचा कडकडाट झाला, काहींच्या हातातल्या खुर्च्या सुद्धा सुटल्या कारण त्या खुर्च्या डोक्यावर घेतल्या होत्या. त्यांच्या ओघवती वाणी आणि जोशदार भाषण आणि झालेली चूक सुधारण्याची संधी हे त्यांचं आव्हान लोकांना पटलं. मी तिथंच उभा होतो. 60 वर्षाच्या मैत्रीनंतर आपला मित्र